जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल, त्यांचा किंवा करेक्ट कार्यक्रम होईल। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बनल्यापासून ते हे सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून खडाजंगी होत आली आहे। एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे मनसुबे बोलून दाखवले जात आहे। त्यात आणखी एक भर पडली, ती विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची। दोघांनीही करेक्ट कार्यक्रम करण्याचे एकमेकांना आव्हान दिले। हिवाळी अधिवेशनात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा सर्वप्रथम केली। आपले एक नेते, आपल्या नंतरचे नेते हे माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार। अरे तुझ्या करेक्ट कार्यक्रम, घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना करतात। आता आमचं तिथं काम आहे, खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन। मी महाराष्ट्राला माहिती, जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना, चॅलेंज दिलं ना, तर मी कुणाचंही ऐकत नाही। देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही, हे पण खरंय। पण त्यांना म्हणाव जरा दमानी दमानी, फार गाडी फास्ट चालली, फास्ट गाडीचा कधी ऍक्सिडेंट होईल, कोलमडून पडेल कळायचंही नाही। अजित पवारांच्या करेक्ट कार्यक्रमाच्या विधानानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसलं। त्यांनीही अजित पवारांमध्ये करेक्ट कार्यक्रम करण्याची हिम्मत नसल्याचे म्हणत त्यांना आव्हान दिलं। अजून माझे दौरे बाकी आहे। एक दौऱ्यामध्ये अजित दादांना इतकी भीती वाटायला लागली आहे की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत। अजित दादामध्ये एवढी हिम्मत नाही आहे अजून की ते आमचा करेक्ट कार्यक्रम करू शकतात। हुकुमशाही मोगलशाही सारखं राजकारण चालू आहे आणि त्यामुळं जशी माझी एंट्री झाली तेव्हापासनं अजित दादांना भीती वाटत आहे आणि म्हणून काल सभागृहामध्ये त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू। त्यांच्यामध्ये ही हिम्मत नाही आहे आमचा करेक्ट कार्यक्रम करायची। त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल 2024 मध्ये जनता ठरवणार आहे आणि त्यामुळं खरं तर अजित दादांच्या तोंडूने शब्द सोबत नाही आहे। अजित दादा आम्हाला माहिती आहे, वेळ प्रसंगी 8-8 दिवस मोबाईल बंद करून पडून जातात, कधी रडतात कधी पडून जातात, 8-8 दिवस मोबाईल स्विच ऑफ ठेवून जातात आणि अंडरग्राऊंड होऊन जातात, असे अजित दादा बघितले आम्ही। आणि त्यामुळे अजित दादांनी चॅलेंज करू नये विदर्भामध्ये, त्यांचं कुठलंही चॅलेंज स्वीकारायला आम्ही तयार आहे, कुठल्याही लेवलचं। आणि त्यामुळे याच्यानंतर अजित दादांनी अशा भाषा नागपुरात करू नये। बावनकुळेंच्या टीकेनंतर अजित पवारांनी त्याला पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत प्रतिउत्तर दिलं। अरे बापरे, मला तेव्हापासून झोप येईन हे ऐकल्यापासून सगळ्यांची आमची झोप हरपली। एवढा मोठा ताकदीचा नेता बावनकुळेंच्या सारखा अशा पद्धतीनं आव्हान देतोय, मी तर विचार करतोय की राजकारणच सोडून द्यावं, राजकारण संन्यास घ्यावा, असा अपमान 24 ला होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा, सांगा त्याला। अजित पवारांच्या याच विधानावर बावनकुळेंनीही जोरदार टोला लगावला। त्यांचे संन्यास घ्यायचे दिवस येतीलच लवकर, त्यांची एवढी वाईट परिस्थिती राज्यामध्ये होणार आहे की संन्यास घ्यायचे दिवस येतील, फक्त वेळेची वाट बघा। खरं तर आणि त्यांचं कर्तृत्व काय, शरद पवार साहेबांच्या नावाने ते मोठे झाले आहेत, दुसरं कर्तृत्व काय? पवार साहेबांच्या नावाने मोठे झाले ना, शरद पवार साहेबांच्याच हातात बोट घेऊन उभे झाले ना, त्यांचं काय कर्तृत्व आहे? कर्तृत्व हे आहे की नंतर पदावर बसल्यावर सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, यापेक्षा काय केला आहे? आणि त्यामुळं मला वाटतं की आता अजित पवारजींनी आम्हाला चॅलेंजच दिला आहे आणि त्यांनी म्हटलं तर करेक्ट कार्यक्रम करायचा, तर आम्ही त्याची वाट बघतो आहे, नक्कीच त्यांना राजकारणातून संन्यास घ्यायचे दिवस येतील।
एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या वल्गना करण्यातच संपूर्ण वेळ जाणार असेल आणि त्यातच आपल्या राज्याचे भाग्य विधाते नेते अडकणार असतील तर विकास केवळ नावापुरताच उरेल. विकास गायब होईल आणि तो कुठेच सापडणार नाही. ही आपल्यासमोरची खरी भीती आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. धन्यवाद.